पुढचा प्रश्न आहे मीरा यांच्याकडून मी एक देवी भक्त आहे पण मला आश्रमात येता येत, येत नाही आहे संचारबंदी सुरू झाल्यापासून मला सतत चिंता आणि भीती वाटत राहते दररोज देवीची कृपा माझ्यासोबत ठेवण्याचा काही मार्ग आहे का देवी म्हणून ज्या कशाची प्राणप्रतिष्ठा केली गेली आहे तो इथं उपस्थित असलेला एक भौतिक का आकार आहे त्याचं मूलस्थान किंवा मूळ स्वरूप इथं आहे पण जर तिचा प्रभाव केवळ मंदिरापुरता मर्यादित असला असता तर तिच्यावर वेळ आणि ऊर्जा खर्च करण्यात काहीच अर्थ नव्हता तिचा प्रभाव भौतिक जागेपुरता मर्यादित राहू शकत नाही तुम्ही जिथं कुठं आहात जर तुमची दारं उडी असतील तर हे उपलब्ध आहे तुम्ही हे समजून घेतलं पाहिजे दोन प्रकारची रूपं किंवा दोन प्रकारच्या प्रतिष्ठापना असतात एक म्हणजे केवळ एक स्पंदन असतं तुम्ही या भांड्याला स्पंदित करू शकता पण तुम्ही इतर कुठे राहून या भांड्याशी संपर्क जोडू शकत नाही कारण ते केवळ स्पंदनं निर्माण करतं कुठल्या विशिष्ट हेतूशिवाय त्याचा स्वतःचा असा कुठला हेतू नाही आहे पण प्राणप्रतिष्ठा ज्या अधिक गुंतागुंतीच्या असतात देवी किंवा आणखीन जास्त म्हणजे ध्यानलिंग ते भौतिक जागेनं मर्यादित नसतात अनेकानेक लोकं पहिल्या वेळेस जेव्हा हे अमेरिकेत घडून आलं मला वाटतं हा फक्त दुसरा कार्यक्रम होता इनर इंजिनिअरिंग कार्यक्रम आम्ही करत होतो तेव्हा एक बाई होती कार्यक्रमात जी वेगवेगळ्या काही विशिष्ट स्वरूपाच्या कामामध्ये होती कॅरिबियन आयलँड्समधून आली होती ती तिच्या वहीमध्ये काहीतरी करत राहायची सतत तुम्हाला माहिती आहे आम्हाला लोकांनी नोट्स घेतलेला आवडत नाही मी म्हणालो नाही तुम्ही नोट्स काढू शकत नाही फक्त माझ्याबरोबर राहा ती माझ्याकडे बघत असायची वहीकडे न पाहता आणि माझ्याकडे बघत बघत पेन्सिलीनं हे करत असायची मग तीन तासांच्या सत्राच्या शेवटी ती म्हणाली मला कळत नाही आहे हे काय बाहेर आलं यातून काहीतरी बाहेर आलं आणि हा आकार माझ्यातून बाहेर आला आणि मला माहीत नाही काय झालं पण जसं मी तुमच्याकडे बघत होतं मी तुमचं चित्र काढायचा प्रयत्न करत होते पण कागदावर हे हो उमटलं तिथं अगदी स्पष्ट आकार उमटला होता ध्यानलिंगाचा ते अजूनही आमच्या आर्काईव्जमध्ये कुठेतरी असेल तिनं ध्यानलिंगाचा स्पष्ट आकार काढला पूर्ण कागदभर तिनं पेन्सिलीनं रेगोट्या मारल्या होत्या आणि जो भाग मोकळा राहिला होता तो तंतोतंत ध्यानलिंगाचा आकार होता अगदी प्रमाणसुद्धा तंतोतंत होतं पण ती माझं चित्र काढायचा प्रयत्न करत होती म्हणून मी तुम्हाला सांगतोय प्राणप्रतिष्ठित रूपं त्यांच्या भौतिक जागेपूर्वी ती मर्यादित नसतात आणि तुम्हाला भीती वाटणं तुमच्याकडे हा पर्याय आहे तुमच्यापैकी प्रत्येकाकडे हा पर्याय आहे तुम्ही या मनाचा वापर करू शकता स्वतःचं सा कल्याण साधण्यासाठी किंवा स्वतःसाठी दुःख निर्माण करण्यासाठी ही एक गोष्ट तुम्ही पूर्णपणे समजून घ्यायला हवी तुम्हाला हे कळलं पाहिजे की जर तुम्हाला छान वाटत असेल आता सध्या तर हे तुमच्यामुळेच असलं पाहिजे जर तुम्हाला भयंकर वाटत असेल आता सध्या तर हे तुमच्यामुळेच आहे इतर गोष्टी निमित्त बनू शकतील पण मुळात सर्व मानवी अनुभव तुमच्यामुळे तुमच्यामुळे आणि केवळ तुमच्यामुळेच निर्माण होत असतो तुम्ही बाह्य परिस्थितीचे किती गुलाम आहात हे केवळ तुम्ही किती सक्तीपूर्ण पद्धतीने प्रतिक्रिया देत असता त्यावर अवलंबून आहे जर तुम्ही सतत प्रतिक्रिया देत राहिला तर तुमच्या आजूबाजूला जे आहे तेच तुम्ही सध्या कोण आहात ते ठरवेल जर तुम्ही एक जागरूक प्रतिसाद असाल ज्या जगात तुम्ही जगता त्याप्रती तर तुमचं कल्याण हे पूर्णपणे तुमच्या हाती असेल देवीची कृपा केवळ भीतीपासून मुक्त होण्यापेक्षा कितीतरी उच्च गोष्टीसाठी वापरली जाऊ शकते